हेलो हेलो प्रत्येक सामना हा चार षटकांचा राहील, त्याचप्रमाणे कंपल्सरी चेसिंग असेल, त्याचप्रमाणे मैदानात कोणी गार्डचा वापर करायचा, आपण गार्ड घालायचा, गार्ड कंपल्सरी पण मैदानाच्या बाहेर घालायचा, त्याप्रमाणे कोणीही जिंको कोणी हारो लाइनअप करून म्हणजे हस्त आंदोलन करूनच मैदानाच्या बाहेर मध्ये यायचे, शिस्त ही पाळायचे, प्रामाणिकपणा पाळायचे, हस्त आंदोलन करतच आपण बाहेर यायचंय, अर्थात लाइनअपनी आणि हस्तांदोलन करून आपण मैदानाच्या बाहेर यायचंय, तसेच कोणताही प्रकारचा रिव्ह्यू घेतला जाणार नाही याची सर्व कर्णधार आणि खेळाडूंनी दक्षता घ्यायची, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नाही आपल्याकडे, घ्यायचं नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम असेल, आमचे राजू पाटील सर आणि प्रशांत बांदिवडेकर सर हे दोन्ही ऑफिशियल या ठिकाणी सज्ज होत आहेत. सर मॅन फ्रॉम दोन्ही पेंटचे रहिवासी आणि खऱ्या अर्थाने चांगला आपण अंपायरिंग ऑफिशियलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या ठिकाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या सोबत मॅन फ्रॉम पेंट कल्पेश ठाकूर हे सुद्धा समर्थन करण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्व हार्दिक सहर्ष स्वागत. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जर विचार केला स्कोरिंग साठी यायचे, ज्याला अनुभव आहे किंवा त्याला आवड आहे त्यांनी स्कोरिंग साठी यायचंय. परेश कसरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. आपण विचार करतो या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना टी शर्ट आपल्या जर्सी आपल्याला लाभली ते याच विभागातले चिल्टन गावचे भूमिपुत्र, ज्यांनी मुंबई सारख्या आर्थिक राजधानी समजणाऱ्या मुंबई शहरात आपला व्यवसाय वाढवला आणि वृद्धिगत केला, पण आपली गावाची नाळ त्यांनी सोडली नाही आणि म्हणूनच या विभागांसाठी त्यांनी खऱ्या अर्थाने सहकार्य केले, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट आपलेट ते संतोष शेठ पाटील, त्याचबरोबर युट्यूबची व्यवस्था आपल्याला डब्ल्यू टी सी जी पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल, त्या युट्यूबची व्यवस्था आपले सन्माननीय श्री भूषणभाई पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे, तसेच प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे चषक आणि भव्य दिव्य दिमागदार असं मैदान आपल्याला क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आपल्याला मिळालंय ते श्री मंगेशभाई पाटील. भावेश गायकर यांनी या ठिकाणी यायचंय, भावेश गायकर बंटीशी संपर्क करायचंय भावेश, त्याचबरोबर मालिकावीराची जी आपण सायकल आपण पाहू शकणार आहोत, मालिकावीरासाठी सायकल देण्यात येणार आहे, ती सायकल सन्मान्य सुजित शेठ शिंदे यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे, त्याचबरोबर प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचं चषक आहे ते सामनावीराचं चषक सन्मान्य देवेंद्र साहेब देशमुख यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांना कूलर यात गर्मीच्या वातावरणामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी हवेचं थंड करण्यासाठी जे कूलर आपल्याला लाभले ते सन्मान्य संदेश शेठ देशमुख अर्थात या वीर मराठा प्रीमियर कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष त्यांच्या मध्ये आपल्याला लाभलेले आहे, त्याचबरोबर पाणी व्यवस्था खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे पाण्याची व्यवस्था, ही पाण्याची व्यवस्था आमचे सहकारी मित्र समीर साहेब कचरे यांच्या माध्यमातून लाभलेली आहे, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना शूज देण्यात येणार आहेत ते शूज मात्र आमचे मित्र आणि नारंगीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्मान्य अजयजी देशमुख यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत, तसेच मालिकावीराचं जे चषक आहे भव्य आणि दिमागदार चषक आपल्याला पाहायला मिळत आहे, मालिकावीराचं चषक निखिल साहेब पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे, तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजी चषक सुद्धा देण्यात आले, ते चषक आमचे मित्र आणि नारंगीगावचे युवा पोलीस पाटील पंकज साहेब देशमुख यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजाचा चषक सुद्धा आहे, ते चषक श्री राकेश देशमुख राष्ट्रवादी यांच्याकडून यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे, त्याचबरोबर उत्कृष्ट विकेट किपर साठी ट्रॅक टी शर्ट आणि कॅप ही देण्यात आली, ती कॅप आणि टी शर्ट आणि ट्रॅक आपल्याला निलेश साहेब थोरवे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे, तसेच स्पर्धेसाठी जे काही चेंडू लागतील ते चेंडू मात्र अवधूत साहेब घारे यांच्या माध्यमातून आपल्याला पुरवण्यात येतील, त्याचबरोबर मालिकावीरासाठी एक बॅट देणार आहे ते बॅट मात्र सागल साहेब पाटील गोर्टन यांच्या माध्यमातून आपल्याला लाभणार आहे, तसेच सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी घड्याळ देऊन त्यांना गौरवित करण्यात येईल, ते घड्याळ सुधीर साहेब पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला लाभेल, त्याचबरोबर ऑरेंज व पर्पल कॅप अर्थात जास्त रन्स आणि जास्त विकेट साठी ऑरेंज व पर्पल कॅप लाभलेली ती कॅप आपल्याला मंगेश साहेब गायकर यांच्या माध्यमातून लाभले, या सर्व देणगीदारांचं सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक
मी मनापासून आभार व्यक्त करतो आमचे दोन्ही ऑफिशियल अर्थात रवी राजूदादा पाटील आणि प्रशांत साहेब बांदिवडेकर यांना विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे आहे. आमचे कल्पेश साहेब ठाकूर यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे आहे. प्रशांत सर बांदिवडेकर आणि राजू सादा पाटील यांचे दोन्ही ऑफिशियल हो या दोन्ही पंचांचे या ठिकाणी स्वागत होते. मी किरण पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन्ही पंचांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. सचिन दाभोळकर वरती यायचंय. बंटी प्रसाद पाटील आपण सुद्धा वरती यायचंय. आमचे प्रशांत दादा बांदिवडेकर या स्पर्धेसाठी आपल्याला ऑफिशियलचं काम पाहतील. त्या प्रशांत साहेब बांदिवडेकर सरांचं स्वागत होतोय. खऱ्या अर्थाने वीर मराठा प्रीमियर लीग हे नियमित सातत्यपूर्ण आणि मेहनतीने आपलं कार्य पार पडत असते. तसेच राजूदादा पाटील आमचे दुसरे ऑफिशियल पंच यांचं सुद्धा स्वागत होतोय. सन्मान्य निखिल विचारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. राजू दादा पाटील यांचे या ठिकाणी स्वागत आता होईल. आमचे ऑफिशियल दुसरे पंच मॅन फ्रॉम दोन्ही पंच पेन विभागातून चांगलं कार्य करतात आणि ते आज या स्पर्धेसाठी आपल्याला लाभतात. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत होतो आहे. तसेच आपण आपल्या प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्याकडे वळतोय. या ठिकाणी खरं तर या विभागातले भूमिपुत्र असून सुद्धा या विभागात भूमिपुत्र असून सुद्धा मुंबई सारख्या आपल्या राज्याची आर्थिक राजधानी मुंबई या शहरात जाऊन आपला व्यवसाय त्यांनी रुंदीगत केला आणि मोठं केला. पण आपल्या गावाची आपल्या भूमीची नाळ त्यांनी कधीच सोडली नाही. ते असे आपल्या सर्व खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून टी शर्ट टांबण्यात आले. ते सन्माननीय ठाणे जिल्ह्याचे उद्योजक सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेबांच्या ठिकाणी स्वागत होतोय. मी किरण साहेब पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोष साहेब पाटील यांचं स्वागत करावं. सरकार इलेव्हनचे प्लेयर्स या ठिकाणी यायचे. डगआउट मध्ये यायचे. सन्मान्य संतोष साहेब पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि मायेची शाल प्रत्येक वातावरणामध्ये मायेची उप देणारी शाल आणि सुंदर असं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान्य संतोष साहेब पाटील साहेबांचं स्वागत होतो आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सासगाव शिवसेना सासगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख सन्मान्य आमचे प्रेरणास्त्रोत आणि या मैदानाचे मालक आणि खानाव गावातील माजी उपसरपंच विद्यमान उपसरपंच सन्मान्य मंगेशभाई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. मी कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य निखिलजी पाटील या कमिटीचे उपाध्यक्ष निखिल साहेब पाटील यांना विनंती करण्यात येते की आपण मंगेशभाई पाटील यांचं स्वागत करावं. या कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य निखिलजी पाटील यांना विनंती करण्यात येते की आपण सन्मान्य मंगेशभाई पाटील यांचं स्वागत करावं. हॅलो, बॅटिंग टीमला विनंती असणार आहे की आपण मंगेशभाई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत खऱ्या अर्थाने होते. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी भाईंचं स्वागत करण्यात येते. भाईंचं खूप मोठं सहकार्य आपल्याला लाभतं. हे मैदान त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केलं जातं. तसेच युवा नेतृत्व आणि खालापूर तालुका शिवसेना उपसंघटक सन्माननीय देवेंद्र साहेब देशमुख नारंगी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतंय. मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र साहेब देशमुख खालापूर तालुका उपसंघटक सन्मान्य देवेंद्र साहेब देशमुख यांचं स्वागत करावं. शाल 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 आणि पुष्पगुच्छ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होतो आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व सर्वांच्या पाठीशी पण खंबीरपणे उभासणारे एक नेतृत्व आणि आमचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय भूषणभाई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. मी समीर कचरे यांना विनंती करतो की शुभ असते या ठिकाणी भूषणभाई पाटील यांचं स्वागत करावं.
पहिली शाल टाका अंगावरती नंतर पुष्पगुच्छ द्या. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व आदर्श व्यक्ती भूषण भाई पाटील यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वागत केले जात आहे. त्यांच्या बरोबरच माजी उपसरपंच भोकरपाडा तसेच राष्ट्रवादी खालापूर तालुका उपाध्यक्ष सन्माननीय राजू साहेब ढोकले साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतो आहे. मी विनंती करतो या ठिकाणी प्रसाद सचिन दाभोळकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते राजू साहेब ढोकले यांचं स्वागत करावं. सन्माननीय खालापूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय राजू साहेब ढोकले यांचं या ठिकाणी स्वागत होते. त्यांचं स्वागत केल्यानंतर नारंगी गावचे युवा नेतृत्व युवा पोलीस पाटील सन्माननीय पंकज साहेब देशमुख यांचं सुद्धा स्वागत होतोय. मी जीवन मालुसरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नारंगी गावचे पोलीस पाटील युवा पोलीस पाटील सन्माननीय पंकज साहेब देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. पंकजसाहेब देशमुख यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केले जात आहे. तसेच युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते खरिवली सन्माननीय नरेशजी पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतोय. मी प्रसाद पाटील यांना विनंती करतो की आपलं शुभ असते प्रसाद पाटील साहेबांचं स्वागत करावं. नरेश पाटील सरांचं स्वागत करावं. तसेच या स्पर्धेसाठी आपल्याला समालोचक म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी आपल्या उपस्थित या ठिकाणी जोडले गेले ते सन्माननीय कल्पेश साहेब ठाकूर यांचं सुद्धा स्वागत होतोय. मी निखिल विचारे यांना विनंती करतो की आपण कल्पेश साहेब ठाकूर यांचं स्वागत. कल्पेश साहेब ठाकूर यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. त्यांच्या बरोबरच या ठिकाणी उपस्थित डब्ल्यू टी सी चे जे आपण ही क्रिकेट स्पर्धा डब्ल्यू टी सी च्या माध्यमातून लाईव्ह आपण प्रक्षेपण केली जाते त्या डब्ल्यू टी सी चे सन्माननीय सदस्य यांना विनंती करतो की आपलं देखील या ठिकाणी स्वागत होतंय. त्या स्वागताचा आपण सन्मान करावा. सन्माननीय मी निखिल उपाध्यक्ष वीरमराठा प्रीमियर लीग कमिटीचे सन्मान्य उपाध्यक्ष निखिल साहेब पाटील यांना विनंती करतो की आपलं शुभ असते या ठिकाणी डब्ल्यू टी सी चे सन्मान्य सदस्य यांचं स्वागत करावं. तसेच या स्पर्धेसाठी समालोचनासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आपल्या विभागाचा बुलंद आवाज अमितजी देशमुख यांचं स्वागत करण्याची विनंती मी ऋषिकेश पाटील यांना करतो. यानंतर मी संतोषजी पाटील यांना या स्पर्धेसाठी दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद. वीर मराठा प्रीमियर लीग 2022 या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय मंगेश भाई पाटील भूषण भाई पाटील राजू ढोकले साहेब देशमुख साहेब आणि समस्त ग्रामस्थ आणि मित्रमंडळ. मित्रो हे सहावं पर्व पण माझी पहिलीच वेळ आहे. फर्स्ट टाइम पहिल्यांदा येऊन सुद्धा हे चित्र पाहिल्यानंतर जे मन भरून आलंय की इथल्या खेळाडूंना जे प्रोत्साहन दिलं जातंय ते प्रोत्साहन घेऊन आपल्याला पुढे जायचंय. मी आताच मंगेश भाईंशी चर्चा केली की इथे सीझनच्या मॅचेस खेळल्या ते आणि भूषण भाई पण बोलले की ही मुलं भविष्यात राज्यातून खेळू शकतील ही कला त्यांच्यामध्ये आहे आणि हा कलेचा वापर चांगल्या पद्धतीत करून आपण यशस्वी व्हाल अशी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब. साहेबांनी खूप शुभेच्छा या स्पर्धेत दिल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांनी कमिटमेंट सुद्धा चांगली केलेली की या स्पर्धेमध्ये आपण आता टेनिसचं युग चालू आहे टेनिस क्रिकेट स्पर्धा होत आहे पण भविष्यामध्ये लेदर क्रिकेटचं सुद्धा सामने या ठिकाणी भरवण्यात येतील आणि आपले या विभागाचं नाव राज्यस्तरावरती सुद्धा काढतील अशी त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. पुढे वळू या सामन्याकडे. मी कल्पेश साहेब ठाकूर यांना विनंती करतो की आपण पुढच्या सामन्याचं समर्थन करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशीर्ष सर्वदा. ना स्वार्थासाठी लढला ना पैशासाठी लढला माझा राजा लढला तो फक्त स्वराज्यासाठी. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून
आज खऱ्या अर्थाने व्हीएमपीएल अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीग आणि या वीरपण मराठा प्रीमियर लीगचं पर्व सहावं आणि या सहाव्या पर्वामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे रसिक प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि सर्व ऑफिशियल्स यांचे मी कल्पेश ठाकूर व्हीएमपीएल अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। मित्रांनो, पहिला सामना आपल्या भेटीला आलाय आजच्या दिवसातील स्वराज इलेवन वर्सेस सरकार इलेवन। सकाळच्या सत्रात नाणेफेक जिंकली ती स्वराज इलेवन आणि प्राचारण केलं ते सरकार इलेवन या संघाला फलंदाजी करण्यासाठी। आणि अर्थातच खऱ्या अर्थानं सामन्याचं चित्र पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जी काही सुरुवात झाली, ज्या पद्धतीने सुरुवात झाली, खऱ्या अर्थानं आज दिवसभरात या गेल्या येत्या तीन दिवसामध्ये अशाच प्रकारचे षटकार आणि चौकाराची बरसात करताना दिसतील हे सर्व या विभागाचे खेळाडू। कारण तब्बल पाहायला गेला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 28 वेळेला पहिला चेंडू सीमारेषा पार पाठवत आपला टंका ज्यानं बाजवला अशा स्टाईलनं सुरुवात करून दिली ती फलंदाज साहिल यानं। वीरेंद्र सेहवाग मित्रांनो ज्यानं 28 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार किंवा चौकार मारला आणि आपली करिअरची सुरुवात केली। मैदानावर जातोय, षटकातील तीन चेंडू दुसऱ्या संपुष्टात आलेत आणि धावफलकावर धावा पाहतोय। त्या आतापर्यंत 15 धावा धावफलकावर पाहतोय गोलंदाज। गोलंदाजी करताना मनीष स्वराज इलेवन संघाकडून मनीष चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉट टेम्पोल पॉवरफुल सक्सेसफुल येतोय आणखी एक दमदार षटकार। थँक्यू। फलंदाजी मी करतोय मित्रांनो फलंदाज साहिल। आतापर्यंत पाहायला गेला तर साहिलच्या बॅट मधून तब्बल तीन षटकार निघालेत। पहिल्या षटकारचा षटकार खाल्ल्यानंतर चार चेंडू मित्रांनो निर्धाव केला, एक सिंगल काढली, परंतु कुठेतरी एक कंट्रोल करताना पाहायला मिळाला आणि इथं मात्र मनीषवर हल्ला चढवताना दिसतोय। पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या राडारमध्ये व्यवस्थितरित्या आला नाही, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात, तद्वर फेकी होईल, परंतु दोन घेण्यापासून साईद याला मात्र रोखू शकत नाही तो संघ। स्वराज इलेवन सरकार इलेवन संघासाठी एक चांगली फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज। आतापर्यंत साहिल ज्याच्या बॅट मधून तब्बल पाहायला गेला तर 21 धावांची खेळी आपल्या संघासाठी साकारतोय। आज या संपूर्ण क्रिकेट सामन्यांसाठी संपूर्ण मान्यवरांची मांदी आली इथे आली। खऱ्या अर्थानं कुंभमेळा या विभागाचा इथे या तीन दिवसामध्ये अनुभवतोय आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक संघामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक संघ आपल्या गावासाठी खेळत असतो, परंतु आज हेच संघातील खेळाडू मात्र एकमेकांच्या विरोधात आपल्या फ्रेंचायझींसाठी खेळताना दिसतील। सर्व कर्णधारांनी आपण विनंती असणार आहे की लक्ष असू द्या, काही सूचना आहेत आयोजन कमिटीकडून की आपल्याला एका इनिंगसाठी 20 मिनिटं दिली जातील याची नोंद घ्यायची आहे। तदनंतर जो फलंदाज बाद होईल तो बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज इन होताना त्यांना पॉवर प्ले मध्ये आपण त्याला क्रॉस करायचे याची देखील नोंद घ्यायची आहे। कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू हा आपल्याला खेळाडूंसाठी नसणार आहे, रिव्ह्यू हा फक्त ऑफिशियल पंचांसाठी असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे। आणि तीन दिवस आपण याची देखील नोंद घ्यायची आहे की बॅटिंग पिच बॅटिंग खेळाडू हे डगआउट मधून मैदानात जातील, सामना संपल्यानंतर एक मैत्रीपूर्ण हस्तांदोलन होईल याची देखील नोंद घ्यायची आहे। कोणत्याही क्षणी गहाल चेंडू गहाल झाला हरवला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। तिसरा षटक येतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज जितेश धावफलकावर धावा पाहतोय। आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा रेटा मोवर द विकेट। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हलवार पद्धतीने चेंडू जाता गेला आणि यष्टी रक्षकांना चेंडू आपल्या हातात विसावतो, निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय। या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव मात्र अर्जित केली नाही, धावसंख्या स्थिरावते। पहिल्या षटकात 6 पहिल्या चेंडूवर आल्या तर नंतर मात्र धावफलकावर फक्त 7 धावा पाहिल्या होत्या आणि मात्र दुसऱ्या षटकात मात्र तब्बल 16 धावा खर्च केल्या गोलंदाज मनीषा गोलंदाजानं। इथं मात्र पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय, परंतु पंच ऑफिशियल पंचांकडून मात्र हा मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट चेंडूचा इशारा येतोय। पंचांची भूमिकेत पाहतोय राजू पाटील सर आणि प्रशांत बांदिवडेकर सर, दोन्ही पेन या सिटीला बिलॉंग करताना दिसतात।
तर नक्कीच हे पंचांच्या भूमिकेत देखील एक उत्तम ऑफिशियल क्वालिफाइड पंच आज या व्हीएमपीएल साठी लाभलेले आहेत, त्यांचं देखील या सामन्याच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणखी एक लागोपाठचा दुसरा चेंडू अवांतर म्हणजेच वाईट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियम क्रमांक 22 चा वापर करताना राजू पाटील सर दिसतात. पहिला चेंडू हलवार पद्धतीने डिलिव्हर केला, परंतु तिसऱ्या चेंडू दुसऱ्या चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी गोलंदाज भटकला जातोय. धावसंख्येत दोन्ही भर आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपात पाहायला मिळाली ती सरकारी इलेव्हन साठी. इथं मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. तद्वर मात्र एक धाव अर्जित करण्यात यश येते ती सरकार इलेव्हन संघाला. एका धावाने खऱ्या अर्थाने संघाची धावसंख्या जाऊन पोचली दोन चेंडूच्या अंती 26. एक बात 26 खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय साहिलचं मैदानावर राहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. फलंदाजी करणाऱ्या सरकार इलेव्हन संघाच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने षटकार चौकारांची बरसात करतोय सरकार इलेव्हन संघ म्हणत नक्कीच म्हणत असेल की हा फलंदाज जर मैदानावर आला तर आम्ही नक्कीच आजच्या दिवसातील एक उच्चांक गाठू शकतो, सन्मानजनक 50+ धावसंख्या उभारू शकतो. इथं मात्र एका क्षणी ज्या पद्धतीने मी म्हटलं त्याच क्षणी मात्र लॉंगॉनच्या डोक्यावर मात्र ठोकतो एक दर्जेदार दमदार षटकार. कर्णधार सुद्धा आहे, कर्णधार कशा पद्धतीचा असावा याचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा बॉल सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, आणखी एक लागोपाठ दुसरा षटकार. करून दाखवायचं असतं आणि हेच कर्तृत्व आणि नेतृत्व मात्र साहिल आपल्या सरकार इलेव्हन संघासाठी करताना दिसतोय. अफलातून फलंदाजी ओ आणि आमच्या मात्र ही मानवंदना लागोपाठचा तिसरा षटकार आणि आजच्या दिवसातली व्हीएमपीएल ची तिसरी षटकारांची हॅट्रिक नावावर जाते साहिल या फलंदाजाच्या. षटकाची सही की सांगता केली जाते. मित्रांनो काय फलंदाजी करताना दिसते फलंदाज साहिल. पहिल्या षटकानं ज्या पद्धतीने या व्हीएमपीएल ची सुरुवात झाली अक्षरशः बरसतोय. तब्बल धाव फलकावर धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच एक बाद 50 धावा. आणि या 50 धावामध्ये वैयक्तिक मित्रांनो 45 धावांची खेळी साकारतोय. येणारे 6 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असणार आणि खऱ्या अर्थानं या 6 चेंडू मध्ये हे पहिलं अर्धशतक व्हीएमपीएल पर्व 6 या पर्व पहिल्या अर्धशतकाची कदाचित नोंद देखील केली जाईल यात मात्र शंका नाही. कारण ज्या पद्धतीने हा साहिल फलंदाजा बरसला जातोय पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा पर्यंत मजल मारली, त्यामध्ये 45 धावा आणि वैयक्तिक आतापर्यंत पाहायला गेला तर तब्बल 7 षटकारांची खेळी आपल्या संघासाठी साकारतोय. अंतिम षटक म्हणजे स्लॉग षटक आणि हे स्लॉग षटक मात्र हाताळण्यासाठी स्वराज इलेव्हन संघाच्या माध्यमातून अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रण दिलं जातंय, ते म्हणजेच गोलंदाज हर्ष येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. हर्षला मात्र कमबॅक करून दाखवावा लागेल कारण ज्या पद्धतीने या 50 धावा पहिल्या सकाळच्या सत्रात लागल्या गेल्या तर धावांचा उच्चांक मात्र अतिशय वेगाने मात्र जाताना दिसतोय. परंतु जर सरकार इलेव्हन संघाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर एक धाव फलंदाजानं काढून पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वर साहिलला आणतोय तर आणखी काही मजा येताना पाहायला मिळेल, ती म्हणजे ज्या वीर मराठा प्रीमियर लीग मध्ये शेवटचा अंतिम षटक. हर्ष येतोय रिटर्न ओव्हर द विकेट. इथं मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकांना कोणत्याही प्रकारची चूक केली नाही.
डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात तद्वर मात्र एक धाव, परंतु ही एक धाव आली ती एक धाव खऱ्या अर्थानं आली असणार सरकार इलेवन संघासाठी, परंतु अंतिम पाच चेंडू मध्ये किती धावा येतील याचं उत्तर मात्र साहिल देऊन जाईल गोलंदाज हर्ष याला। स्वराज इलेवन संघासाठी कमबॅक करणारे एक मॅजिकल ओव्हर मात्र हातरावर लागेल ते हर्ष या गोलंदाजाला, कारण ज्या पद्धतीने तुटून पडलाय आतापर्यंत 45 धावा काय आजच्या दिवसात येईल आणि व्हीएमपीएल चं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल। आणि इथं मात्र अखूट टप्प्याचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांकडून व्हाईट चेंडूची घोषणा नक्कीच केली जाते। कदाचित व्हाईट चेंडू टाकून साहिल या फलंदाजाला कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कदाचित केला जाईल, ज्या पद्धतीने या अगोदरच्या चार चेंडूवर मित्रांनो चार षटकार मात्र साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाले। ऐकॉन खेळाडू आहे, संघाचा कर्णधार देखील आहे, ज्या पद्धतीने कर्णधार का संघाला लीडिंग फ्रॉम दी फ्रंट काय असतं हे मैदानात दाखवून देतोय। अंतिम पाच चेंडूंचा खेळ शिल्लक असणार, आतापर्यंत 52 धावा धाव फलका पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यात। हर्ष येतोय, लागोपाठचे चार षटकार पाहिले साहिलच्या माध्यमातून, पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू बाउन्सचा मात्र वापर करताना देतोय दिसतोय गोलंदाज। इथं खऱ्या अर्थानं निष्ठेचा श्वास घेतला असेल तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वराज इलेवन संघानं, कारण ज्या पद्धतीने नवीन फलंदाज जर स्ट्राईक एंड वर येतोय तर मात्र त्यांच्यासाठी ही डोकेदुखी नसणार, यांच्यासाठी डोकेदुखी आहे ती म्हणजेच फलंदाज साहिल। आणि ज्या पद्धतीने साहिल फलंदाजी करतोय आतापर्यंत 46 धावा आपल्या धावफलकावर वैयक्तिक पाहतोय त्या साहिलच्या माध्यमातून। सरकार इलेवन संघाची सुदेश शिंदे सुजित शिंदे, आपण जर या प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर नक्कीच आपल्याला विनंती असणार आहे व्हीएमपीएल अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच रवी पाटील आपल्याला देखील विनंती असणार आहे की आपण देखील या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे। सर्व मान्यवर व्यक्तींना विनंती असणार आहे व्हीएमपीएलच्या माध्यमातून आज मात्र आपली उपस्थिती आणि मंदी आली खऱ्या अर्थानं या व्हीएमपीएलला मात्र चार चांद लावताना दिसतील। या चेंडूवर मिळाल्या चार धावा खऱ्या अर्थानं 45 धावानंतर 146 धावांवर जरूर पाहतोय, परंतु कमबॅक करणारी मात्र गोलंदाजी मात्र इथं करताना दिसतोय तो गोलंदाज हर्ष। फिल्डिंग करणाऱ्या संघाला मात्र हेच पाहिजे होतं की कमबॅक करणारा गोलंदाज एक मॅजिकल फिगर मॅजिकल गोलंदाजी करणारा गोलंदाज असावा। आणि या चेंडूवर मात्र मिळाली लेग बाई स्वरूपात एकेरी धाव, खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये धावा कशा पद्धतीने येतात याला महत्व नसतं, धावा येणं गरजेचं असतं। आणि आतापर्यंत आपण धावा पाहतोय ते धावफलकावर 1-58 धावा 46 धावांवर खेळतोय। आणि येतोय व्हीएमपीएल पर्वच पहिलं अर्धशतक फलंदाजांवर। थँक्यू डीजे, थँक्यू। या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालं खर तर त्यांचं स्वागतच मला वाटतंय, लगातार चार षटकारांनी केलं गेलं असे सर्वांचं लाडकं आणि आवडतं व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय स्वराज्य सरकार इलेवन संघाचे संघमालक युवा नेतृत्व सुजित साहेब शिंदे यांचं आगमन झालंय। मी सन्माननीय या कमिटीचे उपाध्यक्ष निखिल साहेब पाटील यांना विनंती करतो की आपलं शुभ असते सरकार इलेवनचे मालक आणि युवा नेतृत्व सुजित भाई शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत करावं। धावची स्वरूपात मात्र साहिल बाद होतोय खऱ्या अर्थानं पहिलं अर्धशतक। भाई शिंदे यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत होतोय, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत होतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी नुकताच त्यांची उपस्थिती आपण लाभली असे आमचे प्रेरणास्थान आणि युवा क्षेत्रातील युवा उद्योजक सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतोय। मी चेतन देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते, चेतन आपण रविशेठ पाटील यांचं स्वागत करावं। संघाला विनंती असणार आहे की आपण डगआउट मध्ये येऊन बसायचं आहे आणि डगआउट मधूनच आपण फलंदाजीसाठी जायचे ती नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी। तसेच या ठिकाणी नुकताच ज्यांचे आगमन झालंय असे युवा उद्योजक आणि नारंगी भैरदेवी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक किरण साहेब देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत होतंय। किरण साहेब देशमुख यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन आपला स्वागत स्वीकारावा। किरण देशमुख आपलं या ठिकाणी स्वागत होतंय, आपण आपलं स्वागताचा स्वीकार करायचा आहे।
किरणजी पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ असते या ठिकाणी किरण साहेब पाटील यांचं स्वागत करावं। स्पर्श एंटरप्राइजेस क्रिकेट टीम चे व्यवस्थापक, भैरवदेवी क्रिकेट टीम चे प्रशिक्षक आणि युवा उद्योजक आणि खरखर खूप सारे त्यांच्याकडे अपेक्षा असतात, विश्वास आहे, असं त्यांचं स्वागत। त्याचप्रमाणे प्रदीप साहेब थोरवे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतंय। मी गणेश साहेब हेलंडे यांना, आपले निखिल विचार यांना विनंती करतो की आपण प्रसाद थोरवे यांचं स्वागत करावं। प्रदीप थोरवे यांचं स्वागत झाल्यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित, निश्चितपणे खूप चांगला शब्दांचा संग्रह ज्यांच्याकडे आहे असे जयेश पाटील यांचं सुद्धा स्वागत होतंय। प्लेयर आतमध्ये जायचेत, प्लेयर आठवा, जास्त वेळ खर्च करू नका। सरकार इलेव्हन आपण मैदानात उतरायचं आणि त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सरकार इलेव्हन। जयेश पाटील यांचं स्वागत होतंय। मी विनंती करते निखिल साहेबांना की आपण जयेश पाटील यांचं स्वागत करावं। जयेंद्र पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होतोय, त्यांचं स्वागत आपण स्वीकारायचंय। जयेंद्र पाटील सकाळच्या पहिल्या सत्रात तब्बल 64 धावा आणि 65 धावांचं उद्दिष्ट पाहायला गेलात तर 16.25 ची सरासरी गाठायची आहे। ती दुसऱ्या सत्रामध्ये स्वराज इलेव्हन संघाला, कारण ज्या पद्धतीने साहिल मैदानात बरसला, अक्षरशः या VMPL मात्र पहिलं अर्धशतक आपल्या नावावर केलं। नेक्स्ट मॅच मित्रांनो, आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येईल आर्या इलेव्हन आणि एकवीरा इलेव्हन। नेक्स्ट मॅच असणार आहे, टॉस करण्यासाठी आपण यायचंय। सन्माननीय नुकतंच यांचं या ठिकाणी आगमन झालं, नितेश साहेब गायकर यांचं सुद्धा स्वागत होते। नितेश साहेब गायकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते प्रसाद पाटील यांना की आपण नितेश साहेब गायकर यांचं स्वागत करावं। या नितेश साहेब आपण चला वळूया मैदानाकडे। वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व सहावं आपल्या तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। रयतेच्या डोळीवर सुखाचं छत्र धरावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन करून घेणारा रयतेचा पहिला राजा जो रायगडावरती छत्रपती झाला, अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांना आदरपूर्वक मनाचा मुजरा करतो आणि वळतो स्पर्धेकडे, अर्थात वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व सहावं या क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्याला सुरुवात होते। पहिले सत्र समाप्त झालं, अर्थात सरकार इलेव्हन संघाने धापलकावरती धावा आवल्या। चार षटकांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा, 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा तो म्हणजे निश्चितच या ठिकाणी स्वराज्य इलेव्हन संघाला, अर्थात स्वराज इलेव्हन संघ तर विचार केला अवधूत खारे आणि राजू साहेब ढोकले यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला। आणि त्याच्या विपक्ष जर पाहिला विचार केला तर चार लगातार षटकारांचं खऱ्या अर्थाने स्वागत केलं असे सरकार इलेव्हन संघाचे संघ मालक सुजित साहेब शिंदे यांचा संघ 64 धावा खेळून चार षटकामध्ये समाप्ती केली। 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा मैदानावरती उतरत्या स्वराज इलेव्हन संघाचा फलंदाज समोर आहुबा आपल्याला पाहायला मिळेल संदेश पाटील आणि नॉ स्ट्राइकला असेल सचिन मोरे। पहिल्या षटकातला पहिला चेंडू भिडकावून दिला, यावी आल्या आल्या स्टँडिंग ओव्हेशन, स्टँडिंग आपल्याला पाहिलं खडे खडे, यावी 6 धावांसाठी षटकार। थँक्यू 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 डीजे, थँक्यू डीजे डीजे आमच्याकडे लक्ष द्यायचंय। माईकचा स्पॉट संपल्यानंतर आपण लावायचंय आणि जेव्हा बोलू तेव्हा तुम्ही स्टॉप करायचं। हॅलो हॅलो, एकवीरा इलेव्हन आणि आर्या इलेव्हन नेक्स्ट मॅच साठी यायचंय नाणेफेक करण्यासाठी। एकवीरा इलेव्हन आर्या इलेव्हन
बैक टू बैक स्टैंडिंग एंड डिलीवर पहाला मेला या भी सुधा बैक टू बैक दूसरा षटकार है। संदेश पाटिल मात्र आक्रमक होते अतिशय जबरदस्त जे सलामी की अपेक्षा होती संघ मालक राजू साहब ढोकले आणि अवधूत घरेला त्या विश्वासपूर्ण जबाबदारी ती दिली होती संदेश पाटील खांद्यावरती त्या जबाबदारीचं चोख प्रत्युत्तर देते आपल्याला पहाला इटक जेव्हा पत्थर से यावेळी दोन चेंडू मध्ये लोन लगातार षटकार आपण जर विचार केला स्वराज इलेवन संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून लगातार येत आहेत दोन चेंडू बारा धावांवरती सलामी दिली गेली आपण सचिन मोरे आणि निश्चितपणे संदेश पाटील याचा विचार केला तर अतिशय तडकेबंद फटकेबाजी प्रत्युत्तर म्हणजे जसाच तसा टिक और टॉक। चला या आर्या इलेवन आणि एकवीरा इलेवन दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस घेण्यासाठी यायचा आहे। यावेळी सरळ सोडून दिला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विकेट किपरच्या दस्तांमध्ये हा चेंडू सामावतोय निर्धाव चेंडूची सांगता होते अतिशय चलाकी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू टाकण्यात आला गुडलेन स्पॉटवर चेंडू पडता क्षणी थोडा खाली राहिला रुपेश दिवडेचं कौतुक करील ज्यावेळी या चेंडूवर त्याने कमबॅक केलं कारण पहिल्या दोन चेंडूवरती लगातार षटकार आले स्वागत केलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोलंदाजाचा दोन षटकाराने मात्र तिसऱ्या चेंडूवर कमबॅक केलेलं पाहायला मिळालं रुपेश दिवडेने गुडलेन स्पॉटवरचा चेंडू थोडा पडला खाली त्यानंतर हलका हाताने खाली राहिला आणि तिथे संदेश पाटील मात्र थोडासा चकतोय या चेंडूवरती चौथ्या चेंडू या षटकातला ब्लॉकचा चेंडू खणून काढला एकावर क्षेत्रामध्ये खेळायचा होता यावेळी सरळ जाऊन चेंडू अडवतोय रोशन माडिकच्या हातामध्ये तद्वर मात्र सिंगलचा प्रयत्न होता पण मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते पहिल्या षटकात चार चेंडू आणि धावपलकावरती धावा आहेत बारा धावा निश्चितपणे चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळतील 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे इथे मात्र थोडासा फंबल होतोय रुपेश दिवडे गोलंदाजी मार्कवरती तयार हो झाला फंबल झाला रनअप मध्ये थोडासा अडथळा आला चेंडू यावेळी मात्र कव्हरशेप मध्ये विषयपंत खेळून काढण्याचा प्रयत्न तिथे मात्र हरेश येतो एक चेंडू वरती चटकन आला मात्र सिंगलला रोखू शकला नाही सिंगलला प्राधान्य दिले संदेशनी स्ट्राइक रुटेट झाली शेवटच्या चेंडूचा आता सामना करायचा असेल सचिन मोरेला पहिला चेंडू फेस कर लिया षटकातला सचिन मोरे एक लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळेल उजवा आणि डाव हे अस्त्र आणि शस्त्राचा वापर केला गेला निश्चितपणे स्वराज इलेव्हन संघाकडून धाव फलकावरती धाव आहेत पहिले षटक प्रगती पथावर असताना 13 धावा टॉस करून घ्यायचंय सन्माननीय मंगेश भाई पाटील यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभा हस्ते नेक्स्ट मॅच आर्या विल इलेवन आणि एकवीरा इलेवन या संघादरम्यान आपण नाणेफेक करायचे संतोष साहेब पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल करायचंय यावेळी ग्लान्सचा चेंडू यावेळी कार्पेट सारने खेळून काढलाय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जवळ येतोय तद्वर मात्र सिंगल पूर्ण होते सचिन मोरेची एकच धाव मिळते एका धाबेने धाव फलक मात्र वाढत जाईल 14 धावा पहिल्या षटक समाप्तीनंतर यावेळी मात्र एकवीरा इलेवन आणि आर्या इलेवन या दोन्ही संघाच्या समवेत नाणेफेकीचा कौल केला जात आहे सन्माननीय संतोष साहेब पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे येस कल्पेश एकवीरा इलेवन आणि आर्या इलेवन या संघादरम्यान सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक संतोष शेठ पाटील यांच्या शुभा हस्ते नाणेफेक केली जातोय टेल आणि इज हेड टॉस फॉर एकवीरा इलेवन निर्णय फिल्डिंग नक्कीच फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे जर मैदानाचा विचार करायला गेला तर पहिल्याच सामन्यामध्ये आपण पहिल्याच इनिंग मध्ये 64 धावा पाहिल्या साहिलचा अर्धशतक पाहिलं किती धावापर्यंत मजल मारण्याचा आपण प्रयत्न कराल पिच लाईन ही बॅटिंग साईड असल्या कारणाने पहिले जीवनची टीमला बॅटिंग रोक कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचं काम करू तर नक्कीच आर्या इलेवन आपल्या बाजूनं पहिली फलंदाजी येते तर नक्कीच किती धावांपर्यंत आपण मजल माराल आणि जर टॉस जिंकला असता तर तुम्ही कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला असता टॉस जिंकलो असता तर आम्ही नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं पण आता पहिली फलंदाजी आले आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच न्यूज फ्रॉम द टॉस एकवीरा इलेवन वॉन द टॉस आणि दे आर इलेक्टेड टू बॉल फर्स्ट थँक्यू बेस्ट ऑफ लक आर्या इलेवन एकवीरा इलेवन थँक्यू हॅलो शेख यावेळी सिंगलला प्राधान्य दिले गेलंय निश्चितपणे एक धाव पूर्ण होते नुकताच या ठिकाणी या आपल्या वीर मराठा प्रीमियर लीग कमिटीचे सन्माननीय
अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष आणि युवा उद्योजक सन्माननीय संदेश शेठ देशमुख यांचे आगमन झाले, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच नारंगीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय अजय राव देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. मी विनंती करतोय अजय देशमुख साहेबांना की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि निश्चितपणे जर विचार केला तर अजय सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. आणि या वीर मराठा कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय संदेश शेठ देशमुख यांचं आगमन झालंय. मी शिरीष पाटील यांना विनंती करतोय की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय शिरीष साहेब पाटील यावेळी मात्र हा चेंडू थोडासा हलक्यात आणि खेळून काढला. बॅटची इनसाइड एज कडा लागला मिडविकेटच्या, तिथे मात्र रुपेश देवडे चेंडूवर आला. एकच धाव पूर्ण होते, सिंगलच्या रूपाने मात्र धावफलकावर बदल होते. 16 धावा धावफलकावरती लागतात. या षटकातले दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि निश्चित मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होते. पाहुण्यांची मांदियाळी खऱ्या अर्थाने या मंचावरती आपल्याला लाभेल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने हे क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितपणे आपल्याला या विभागातील भूमिपुत्र यांनी मुंबई शहरात आपला व्यवसाय वाढवलाय, वृद्धिंगत केलाय. अजय सन्माननीय संतोष साहेब पाटील यांचं खऱ्या अर्थाने स्वागत होतंय षटकार. आणि मला यावेळेस मात्र खेळाडूच्या डोक्यावर हा चेंडू जातोय, सलग मात्र नाही पण मात्र सीमारेषा बाहेर येऊन येतोय हा 6 धावांचा षटकार. थँक यू डीजे. धाफलकावरती या 6 धावांच्या मदतीने धावा लागतात. 22 धावा, 22 लॉस ऑफ 0 विकेट, 22 धावा धाफलकावरती आहेत. निश्चितपणे सचिन मोरे आणि संदेश पाटील जशाच तसं टिक ऑर टॅकचं उत्तर देत आहे. 64 धावा केल्या होत्या सरकार इलेव्हन संघाने 4 षटकामध्ये आणि 4 षटकामध्ये 24 चेंडूंवरती मात्र स्वराज इलेव्हन संघाला 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 22 या अंकावरती खेळतोय संघ. निश्चितपणे चांगल्या प्रकारचा फलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र प्रशांत सर आम्हाला या ठिकाणी पनिशमेंट करत सांगतायत गोलंदाजाला की दंडित केले जात आहे. अवंतर धावसंख्येत भर पडली जाईल, व्हाईटचा इशारा येते. व्हाईट कॉल, इट इज अ कॉल फॉर अंपायर, शुड बी व्हाईट. व्हाईटच्या रूपाने मात्र धावफलकावरती बदल केला जाईल. धावफलकावरती धावा आहे 23 धावा, 23 लॉस ऑफ 0 विकेट. यावेळी जबरदस्त फटका, सचिन मोरे ऑन फायर. यावेळी अतिशय जबरदस्त फळ, अतिशय चांगला प्रयत्न. निश्चितपणे काय घडलंय काय बिघडलंय आपल्याला समजेल. आणि कडक, अतिशय कडक, अतिशय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाल. निश्चितपणे या गोलंदाज क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं. 5 धावा अडवल्या निश्चितपणे. एका धावेने धावचं फलक मात्र हलतंय. त्या फलकावरती धावा आहेत 24 लॉस ऑफ 0 विकेट्स. नुकताच प्रेक्षकांनी कॉल द्यायचंय, अंपायर लक्ष द्यायचंय, प्रेक्षकांनी कॉल द्यायचंय. दोन मिनिटं ऑफिशियल देतील निर्णय तेव्हा आम्ही सूचित करू आपल्याला ऑफिशियल काय आहे. तुम्ही संपर्क करा पाहिजे तर. कोणी बाहेरून बोलू नका, ऑफिशियल आपण त्याच्यासाठीच ठेवलेत की जेणेकरून निर्णय आपल्याला चांगले येतील. दोन्ही ऑफिशियल स्वतःशी कोऑर्डिनेट करतील, संपर्क करतील आणि त्यावेळी आता निर्णय कळवतील. षटकार येतोय, 6 धावांचा चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सचिन मोरेच्या भात्यामधून. 6 धावांनी 10 फलकावर बदल केला जाईल. नुकताच या ठिकाणी वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6 हे चालू आहे आणि या 6 पर्वामध्ये खऱ्या अर्थानं या पूर्णपण धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि ती धुरा सांभाळण्यासाठी प्रथम सज्ज असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच वीर मराठा खोंडा कमिटी सन्माननीय अध्यक्ष संदेश शेठ देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. मी किरणजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या उद्योजक आणि वीर मराठा प्रीमियर लीग कमिटीचे सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय संदेश शेठ देशमुख यांचं स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने संदेश शेठ देशमुख साहेबांचं स्वागत होतो आहे. अंपायरचा निर्णय अंतिम असेल, अंपायरने डिसिजन दिलेला आहे, कोणी गडबड करू नका. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित
नारंगीगावचे युवा उद्योजक आणि नारंगीगावचे तंटा मुक्ती अध्यक्ष सन्माननीय आमचे परम मित्र अजयराव देशमुख यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत होतो आहे। मी प्रदीप थोरवे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजयराव देशमुख साहेबांचं स्वागत करावं। नारंगीगावचे तंटा मुक्ती अध्यक्ष आणि युवा नेतृत्व आमचे परम मित्र अजयराव देशमुख यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत होतो आहे। या कमिटी तर्फे अर्थात वीर मराठा प्रीमियर लीग 2022 पर्व 6 या स्पर्धेमध्ये या ठिकाणी स्वागत होतंय। गडबड करू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल, या ठिकाणी सर्वांना सूचित करण्यात येते, कोणी गडबड काही गडबड करू नका। त्याचप्रमाणे सन्माननीय या ठिकाणी नुकताच त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, सन्माननीय शिरीष साहेब पाटील यांचे या ठिकाणी स्वागत होतोय। मी विनंती करतोय अजय देशमुख यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शिरीष साहेब पाटील यांचं आपण स्वागत करायचं आहे। शिरीष पाटील आपण पुढे यायचंय। नितेश गायकर कुठे असतील त्यांनी या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। नितेश साहेब गायकर षटकार आहे, अंतिम निर्णय पंचांचा आलाय, षटकार आलाय, 6 धावा जोडल्या जातील। निश्चितपणे अंपायरचा जो कॉल असेल तो अंतिम असेल, त्यामुळे कोणीही घाई गडबड करू नका किंवा वादविवाद करण्याचा प्रयत्न करू नका, ऑफिशियल आपण त्याच्यासाठीच बोलवलेले आहेत। नितेश गायकर आपण मंचावर यायचंय। नितेश गायकर एकोणतीस धावा या 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती लागतील। 29 धावा गोलंदाजी मार्गवरती बदल झालाय, 2 षटक समाप्तीचा इशारा आला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंचा खेळ झाला, 12 चेंडूवरती धावा लागतात, 29 धावा 2 अवघ्या 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक आहे। आणि या 12 चेंडूवरती जर विचार केला तर बऱ्याचशा धावा काढायचे आहेत। बारा चेंडू शिल्लक आहे, 2 षटक बाकी आहेत आणि 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता। 2 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केला तर 29 धावा, अतिशय चांगली सलामी दिली गेली आहे सचिन मोरे आणि संदेश पाटील यांच्याकडून। उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत, 2 षटक बाकी आहेत आणि मला वाटतं 36 धावांची गरज आहे, 36 धावा अजूनही जिंकण्यासाठी अत्यावश्यक आहे। सलामीचा विचार केला कल्पेश सर, तर सलामी ज्या प्रकारे या ठिकाणी देतोय ते फलंदाज असं वाटत नाही कुठेतरी बिजगड्यात सापडली ती काय, जर ही सलामी मात्र अखेरपर्यंत टिकली तर 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करता येईल, काय सांगाल? नक्कीच अमित जी, ज्या पद्धतीने या मैदानाचा विचार करायला गेला तर प्रत्येक चेंडू हा सीमारेषा पार जाताना दिसतोय। 6 धावांचा लॉंग अपच्या डीजे थांबायचे, लॉंग अपच्या क्षेत्राच्या बाहेर जबरदस्त फटका, मला वाटतं संदेश पाटील ऑन फायर होतोय ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय। मागे त्याने 2 बॅक टू बॅक पहिल्या षटकामध्ये 2 षटकार हाणले, यावेळी पुन्हा एकदा षटकार होत आहे। संदेश पाटीलचं जर बॅटिंग एव्हरेज जर बघितलं अतिशय चांगली सरासरीने तो खेळतो, कॅल्क्युलेशन तो करतो स्वतःच्या माइंडमध्ये की आपल्याला जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे, कुठल्या षटकामध्ये किती धावा यायला हव्यात, कोणत्या चेंडूवर आक्रमण करायचं, कोणत्या चेंडूवर सन्मान द्यायचा, या संदेश पाटीलला बरोबर माहिती आहे आणि त्या पद्धतीने खेळ करतोय। संदेश पाटील षटकार आला 6 धावांचा, नक्कीच षटकाची सुरुवात होत असताना मात्र 18 ची सरासरी आपल्याला गाठायची होती प्रति षटक, 36 धावांची आवश्यकता होती 2 षटकामध्ये आणि ही सरासरी गाठत असताना प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवणं गरजेचं असणार आहे, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डिंग साईडवर एकेरी दुहेरी धावांनी कोणत्याही प्रकारचा प्रेशर मात्र पडणार नाही हे मात्र जाणतोय मैदानात फलंदाज संदेश, आणि मात्र पहिल्या चेंडूपासून मात्र तिसऱ्या षटकावर मात्र हल्ला चढवताना दिसतोय। नेक्स्ट बॉल साहिल याचा, पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, लॉफ केलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय गोळीच्या वेगाने, चेंडू खाली, यावेळी माहिती होता दडपण पूर्णपणे प्रेशर आला होता संदेश वरती, तिथे चेहरला बिस्क्यूट पाहायला मिळाला, मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तिथे मात्र गडी बाद होता पहिला। संदेश पाटील डीजे थँक्यू। पहिला गडी बाद होतोय सचिन साठी, संदेश साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, त्यावेळी ज्या पद्धतीने तो खेळला अतिशय चांगली सलामी दिली गेली संदेशने आणि या ठिकाणी मात्र बाद होतोय पहिला गडी स्वराज इलेव्हन संघाचा। संदेश पाटील मात्र मैदानावरती येतो आहे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला फलंदाज स्वप्नील पाटील मॅम फ्रॉम खानाव, दोन्ही फलंदाज आता तयार होतील 30 धावांच्या लक्ष्याचा अजूनही पाठलाग करायचा मला वाटतंय।
तीस धावा अजूनही पाहिजेत, निश्चितपणे तिसरं षटक प्रगती पथावरती आहे, काही चेंडू शिल्लक आहेत आणि तीस धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं चार चेंडू शिल्लक आहेत, चार चेंडू मध्ये तीस एकूण दहा चेंडू शिल्लक आहेत आणि दहा चेंडूवर तीस धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गवरती तोंडा बदल केला जातोय साहिल कचरे, मात्र तिसरं षटक हाताळतोय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळताना पहिला गडी बाद केलाय तो म्हणजे संदेश पाटील याला. दहा चेंडू आणि तीस धावांचं उद्दिष्ट आता बनलंय. नेक्स्ट मॅन इन होतोय इन ॲट थ्री स्वप्नील. स्वप्नीलच्या बॅट मधून एक मोठा फटका येईल, प्रोटेक्शन आहे डीप लॉंग ऑन क्षेत्रात. तद्वर मात्र एकेरी धाव आणि एके धावेवर मात्र समाधान मानतोय पुन्हा एकदा फलंदाजी करणारा संघ. एका धावेने मात्र समोरील संघावर मात्र कोणत्याही प्रकारचं आपण दडपण टाकू शकत नाही. ज्या पद्धतीने साहिलनं पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, अक्षरशः पहिल्या अर्धशतकाची नोंद केली, तशाच पद्धतीची खेळी मात्र संदेश पाटील करत होता. परंतु ज्या खेळी पाहिजे होती ती मात्र खेळी मात्र पुढे जाऊ शकला नाही आणि तोच गोलंदाज ज्यानं पहिल्या सत्रात मात्र अर्धशतक झलकावलं. कल्पेश ज्या पद्धतीने तुम्ही अनुभव या ठिकाणी सांगितला संदेश पाटील आणि सचिन मोरेचा, पण तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याकडे मंचाकडे आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन पाहण्यासाठी किंवा या मैदानाचं खेळ पाहण्यासाठी यावेळी मात्र ज्यांचं स्वागत होणार आहे तत्पूर्वी स्वागताचा सन्मान याकडे खऱ्या अर्थाने दिला गेलाय. फलंदाज स्वप्नील पाटीलच्या भात्यामधून निघालेला एक्सलंट सुपर डुपर फटका, सहा धावांचा षटकार. थँक्यू ओडिजे. सन्माननीय युवा उद्योजक मनीष पाटील देशमुख आणि सन्माननीय युवा उद्योजक निलेश देशमुख यांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचंय. तसेच सुधीर पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. तिन्ही उद्योजक सुधीर पाटील, निलेश देशमुख आणि मनीष देशमुख यांना विनंती आहे की आपण मंचाकडे यायचंय. यावेळी मात्र जबरदस्त फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रालगत आपण सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चार धावांसाठी येतोय सुपर डुपर चौकार. या मनीष देशमुख आणि निलेश देशमुख तसेच सुधीर पाटील आपण या तिघांनी मंचावरती यायचंय. शेहेचाळीस धावा दहा फलकावरती लागतात, पासष्ट धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि शेहेचाळीस धावा आता मात्र दहा फलकावर लागतात. अजून जर विचार केला तर मला वाटतं सात चेंडू शिल्लक आहेत आणि सात चेंडू दरम्यान एकोणीस धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका या स्वराज्य इलेव्हन संघाला इन करेल या सामन्यामध्ये तर एखादा एखाद दुसरे डॉट चेंडू मात्र या संघाला थोडसा पराभवाच्या छायेत नेऊन ठेपतील. ज्या पद्धतीने खेळ चालू आहे साहिल कचरे गोलंदाजी मार्गवरती तयार होता फुलटाचा लोवर फुलटाचा चेंडू, यारकर पद्धतीचा चेंडू टाकला पूर्णपणे अष्ट्या उद्ध्वस्त केल्या. स्वप्नील पाटील बॅक टू पवेलियन. सचिन मॉनिटर इकडे कर, माझ्याकडे करा मॉनिटर ना मॉनिटर स्पीकर थोडा इकडे कर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला जास्त टीम मीटिंग करू नका, क्षेत्रक्षण फैलावा. पंच सूचित करायचं आपण 20 मिनिटांचा अवधी असणार आहे, प्रत्येक षटक 5 मिनिटाचा असणार आहे आणि एका इनिंग साठी 20 मिनिटं दिले गेलेत आणि दोन्ही पंचांनी त्याची सूचना आपण खेळाडूंना करायचंय. जर कोण ऐकत नसेल जर आपल्या नियमाचं पालन करत नसेल तर मात्र त्यांना दंडित करण्यात येईल, त्यांना पनिशमेंट करण्यात येईल. चार षटक आहेत आता, शेवटचं शिल्लक षटक शिल्लक आहे सहा चेंडूंच. सहा चेंडूवरती उर्वरती गरज आहे एकोणीस धावांची. एकोणीस धावांची गरज आहे, सहा चेंडू बाकी, एक षटक बाकी आहे आणि स्वराज इलेव्हन संघाला या वीर मराठा प्रीमियर लीग 2022 सर्वसाव या पहिल्या आणि वहिल्या या उद्घाटनाच्या सामन्यासाठी जिंकण्यासाठी स्वराज इलेव्हन संघाला मात्र सहा चेंडूवरती एकोणीस धावांची गरज आहे. एकोणीस धावा सहा चेंडूंचं समीकरण सरकार इलेव्हन का स्वराज इलेव्हन जिंकणार हा सामना पूर्ण प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय या सामन्याकडे. विचार केला स्वराज इलेव्हन संघाचा तर मात्र अवधूत खारे आणि राजू ढोकळे यांचा हा संघ, त्याची विपक्ष जर बघितला तर सुजित साहेब शिंदे यांचा सरकार हा संघ आपण पाहतोय. यावेळी मात्र शॉर्टपिस रूपात चेंडू हलक्यात खेळून काढलाय. कोकारण मध्ये हा क्षेत्र रक्षक तिथे तैनात आहे, एकच धाव मिळते. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आलाय जितेश.
जितेश आणि सचिनची जोडी ज्या पद्धतीने खेळते मला ते दोन गड्यांचं नुकसान झालं. संदेश पाटील धावा काढून मात्र बाद झाला. त्यानंतर स्वप्नील स्वस्तमध्ये माघारी परतला. इथे मात्र सचिन मोरेवर जबाबदारी असणार आहे कारण तो सेट झालेला फलंदाज आणि त्याला माहिती आहे आता आक्रमक होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जितेशनी स्ट्राईक रुटेट वारंवार केली तर निश्चित जितक्या स्ट्राईक सचिनला भेटेल त्याप्रमाणे सचिन एक आक्रमक होऊ शकतो कारण जर स्ट्राईक मिळाली तर सचिन मोठे मोठे फटके मारू शकतो इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. शॉर्ट पिच तरफचा चेंडू यावेळी मात्र सिलेक्शन थोडं चुकलंय. थोडासा फटका क्षेत्ररक्षक हातामध्ये जातोय. गॅप मध्ये मारायचा होता पण मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळते गीतेशला. एका धावेच्या मदतीने दहा फलकावरती धावा आहेत. 47 धावा. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि गरज आहे. 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 2 चेंडू या षटकातले झाले. यावेळी मोठा फटका. सचिन ऑन फायर. इट इज अ बिग 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 षटकार. 6 धावांचा षटकार. इज इट चेंडू फेकायचा आतमध्ये. थँक्यू ओडीजे. ज्या पद्धतीने आपण एकवीर आईचं गाणं ऐकतोय निश्चितपणे लोणावळा घाटावरती बसलेली कार्ले डोंगरावर बसलेली आई एकवीरा गणेश आईचं वंदन करणारं गाणं मंत्रमुग्ध करून गेलं. भक्तिमय वातावरणात आपण जातोय पण मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 11 धावांची. सचिन ऑन फायर होत आहे. आक्रमक झालाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच तरफचा चेंडू. यावेळी मात्र फाईन लेगला चिरून जातोय चेंडू. सीमारच्या पलीकडे फाईन लेगच्या क्षेत्रा बाहेर नंदने नंदन 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 करणारा 6 धावांचा षटकार. डीजे दोन चेंडू आता शिल्लक आहे. पूर्णपणे या सामन्याची उत्कंठा वाढवणारा हा क्रिकेटचा खेळ. तुम्हाला आपल्या सर्वांना वेड लावतो हाच तो खेळ क्रिकेटचा खेळ. आणि इथं मात्र पूर्ण प्रेक्षकांना वेड लावलं या सामन्याचं. का कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 11 धावांची. इथे आता मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर मात्र सामन्याचं समीकरणच बदलून टाकलंय पूर्णपणे सचिन मोरेने. राजू ढोकले आणि अवधूत घारे निश्चितपणे या खेळाडूवरती प्रसन्न असतील खुश असतील कारण या खेळाडूने मात्र पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 5 धावांची. यावेळी हा चेंडू झेल टिपला गेला गेलाय. सौरभ होता तिथे कोणती चूक करत नाही. सचिन मोरे पूर्णपणे या ठिकाणी नेस्तनाबूर होतोय. यावेळी बाद होत आहे सचिन मोरे. बॅक टू पवेलियन. थँक्यू ओडीजे. आता मात्र पूर्णपणे या मैदानावरती शांतता सायलेंट आणि पूर्णपणे वातावरण थोडस गंभीर झालेलं पाहायला मिळतंय. एक चेंडू शिल्लक आहे आणि 5 धावांची गरज आहे. विचार केला तर आपण कंपल्सरी चेसिंग असणार आहे. कंपल्सरी चेस असल्या कारणानं स्वराज्य इलेव्हन संघाला 5 धावा करणं अपेक्षित आहे. एखादा षटकार स्वराज्य इलेव्हन संघाला या सामन्यामध्ये विजयी करू शकतो तर एखादा डॉटचा चेंडू मात्र सरकारी इलेव्हन संघाला विजयाचे रस्ते खुले करून देऊ शकतो. इथे मात्र गरज आहे एक चेंडू आणि 5 धावांची. कंपल्सरी चेसिंगचा निर्णय या ठिकाणी आहे स्वराज इलेव्हन संघाला. कंपल्सरी चेसिंग करणं गरजेचं असेल. एक चेंडू शिल्लक आहे. गरज आहे 5 धावांची. एखादा षटकार या ठिकाणी मात्र स्वराज इलेव्हन संघाला आतमध्ये आणू शकतो. एक चेंडू 5 धावांची गरज होती. यावेळी मात्र काय घडतंय काय बिघडतंय आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्रक्षक गुळीच्या वेगाने चेंडूवरती येतोय. तद्वार 2 धावा मिळतात. इथे मात्र स्वराज्य इलेव्हन संघ
पराभव होतोय निश्चितपणे चांगला प्रयत्न केला पण संदेश पाटील आणि सचिन मोरेला मैदानावर थांबणं किती गरजेचं होतं हे दाखवून दिलं आज सामन्यामध्ये. सचिन मोरे जरी थांबला असता तरी मात्र एकाकी सामना जिंकला असता. हस्त आंदोलन करायचं यायचंय लाईनअप करा हस्त आंदोलन करायचंय लक्ष द्यायचंय हस्त आंदोलन करतच बाहेर यायचंय मैदानाच्या बाहेर शिस्त ठेवा नियमांचं पालन करायचंय. आशिष मालुसरे आपण यायचे स्कोर साठी आशिष मालुसरे वीर मराठा प्रीमियर लीग कमिटीच्या शुभ हस्ते सन्माननीय वीर मराठा कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय संदेश शेठ देशमुख यांच्या शुभ हस्ते संतोष साहेब पाटील यांचं या ठिकाणी स्वागत झालं. निश्चितपणे संतोष सर आपण आलात कार्यक्रमाची शोभा वाढली आपल्या हातून उद्घाटन झालं असंच वेळोवेळी सहकार्य राहावं असे मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी संतोष सर पाटील रजा घेतात आपले सर्वांचे मनापासून त्यांच्या कारकिर्दीला त्यांच्या करिअरला आपण शुभेच्छा देऊया. या सामन्याचा मात्र कौल आपण विचार केला विजयी झालाय संघ सरकार इलेव्हन अर्थात सुजितभाई शिंदे यांचा संघ विजयी झालाय त्या विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन तसेच पराभूत संघाचं आभार. या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अर्थात वन अँड ओनली वन मॅन आर्मी वन ऑफ द वन ऑफ बेस्ट ओनली वन मिस्टर 17 चेंडूवरती लगातार चार षटकार खेळून काढणारा 52 धावांचा जबरदस्त फटकेबाजी करून 52 धावा कुटणारा खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला जातोय साहिल कचरे. प्लीज कम ऑन द स्टेज साहिल कचरे. सुजित भाई शिंदे मी हे सन्माननीय खालापूर तालुका उपसंघटक सन्माननीय देवेंद्रजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपलं शुभ असते या ठिकाणी वरती यायचं वरती वरती यायचंय साहिल वरती यायचंय. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी अर्थात ज्यांची ज्यांच्यामुळे ही ट्रॉफी आपल्याला देण्यात आली असे खालापूर तालुका उपसंघटक सन्माननीय देवेंद्र साहेब